नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC ने 2020 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व त्यांची सद्यस्थिती काय आहे याच्याबद्दलची एक PDF त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केली आहे, म्हणजे त्यांचं टेंटेटिव्ह वेळापत्रक आलेलं आहे। त्याच्याबद्दलची आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमात पाहून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा। दिनांक 1 फेब्रुवारी 2021 म्हणजे आजचीच ही PDF आहे। याच्यामध्ये राज्यसेवा परीक्षा 2020 जाहिरात डिसेंबर 2019 निघाली होती। पूर्वपरीक्षेची तारीख 14 मार्च 2021 ची आहे। तर मुख्य परीक्षेचा दिनांक हा 2, 3 व 4 ऑगस्ट 2020 चा होता, पण पूर्वपरीक्षा ही आता 14 मार्च 2021 रोजी होणार आहे। 31 जानेवारी 2021 पर्यंतची स्थिती काय होती, तर दिनांक 23 डिसेंबर 2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध, त्याच्यानंतर दिनांक 11 जानेवारी 2021 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार पूर्वपरीक्षेचा दिनांक 14 मार्च 2021 हा घोषित करण्यात आला। पुढची परीक्षा ही दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग याची आहे। याची जाहिरात जानेवारी 2020 रोजी निघाली होती। पूर्वपरीक्षा 1 मार्च 2020 रोजी, तर मुख्य परीक्षा 14/6/2020 रोजी होती। 31 जानेवारी 2021 पर्यंतची स्थितीमध्ये 3 जानेवारी 2020 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती। त्याच्यानंतर वेळापत्रकानुसार पूर्वपरीक्षा झाली। पूर्वपरीक्षेचा निकाल 11 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर झाला होता। त्याच्यानंतर आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा AMVI 2020। ही परीक्षा जानेवारी 2020 याची जाहिरात निघाली होती आणि पूर्वपरीक्षा ही 15 मार्चमध्ये घेण्यात आली आणि मुख्य परीक्षा ही 12/7/2020 रोजी होणार होती, परंतु लॉकडाऊनमुळे ती परीक्षा कॅन्सल झाली आणि पूर्वपरीक्षेचा निकालही अजून बाकी आहे। दिनांक 31 जानेवारी 2021 पर्यंतच्या स्थितीमध्ये 17 जानेवारी 2020 रोजी जाहिरात प्रसिद्ध आणि वेळापत्रकानुसार पूर्वपरीक्षा झाली। त्याच्यानंतर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 याची जाहिरात फेब्रुवारी 2020 निघाली होती आणि पूर्वपरीक्षेचा दिनांक त्यांचा आता 11 एप्रिल 2021 आहे। तर 31 जानेवारी 2021 पर्यंतची स्थिती, मागणी प्राप्त दिनांक याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक 20 फेब्रुवारी 2020, त्याच्यानंतर राज्य कर निरीक्षक 3 फेब्रुवारी 2020 आणि सहाय्यक कक्ष अधिकारी 30 जानेवारी 2020। ब दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी जाहिरात प्रसिद्ध। दिनांक 11 जानेवारी 2021 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार पूर्वपरीक्षेचा दिनांक 11 एप्रिल 2021 रोजी घोषित करण्यात आला। पुढील परीक्षा ही महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2020 याची आहे। याची जाहिरात मार्च 2020 पब्लिश झाली होती। पूर्वपरीक्षा ही 10 मे 2020 रोजी आणि मुख्य परीक्षा ही 11/10/2020 रोजी अशी घेण्याचे त्यांनी ठरवले होते। 31 जानेवारी 2021 पर्यंतच्या स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचे मागणीपत्र नाही। त्याच्यानंतर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ही याची जाहिरात मार्च 2020 निघाली होती आणि याची पूर्वपरीक्षा आता 27 मार्च 2021 रोजी आहे। 31 जानेवारी 2021 पर्यंत सद्यस्थितीमध्ये दिनांक 18 मार्च 2020 रोजी जाहिरात प्रसिद्ध। दिनांक 21 जानेवारी 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार 27 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे अशी घोषणा त्यांनी त्यांच्या घोषणापत्रात केली आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा याची जाहिरात एप्रिल 2020 निघाली होती आणि त्याची पूर्वपरीक्षा 7/6/2020 रोजी घेण्यात येणार आहे असे सांगितले होते, परंतु 31 जानेवारी 2021 पर्यंत कोणतीही मागणीपत्र याच्यासाठी आले नाही। हे सर्व टाइमटेबल टेंटेटिव आहे आणि जर कोणतेही मागणीपत्र आले तर त्यांची डेट बदलू शकते। PDF डाउनलोड करण्यासाठी टेलिग्रामच्या चॅनलवरून PDF डाउनलोड करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरूनही तुम्ही PDF डायरेक्ट डाउनलोड करू शकता। व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा। आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आताच सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे।